आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदतीसाठी नागरिकांना पोलिसांची मदत ही पहिली आवश्यक असते आणि पोलिसांनी ती तात्काळ करणं हे देखील अपेक्षित असतं. मात्र आज झालेल्या मुसळधार पावसामुळे नागपूरचं हे सोनेगाव पोलीस स्टेशन तेच पाण्याखाली गेल्यामुळे जर का नागरिकांना या भागामध्ये मदत लागली तर खरंच नागपूर पोलिसांच्या सोनेगाव पोलीस स्टेशनची यंत्रणा नागरिकांच्या कामात येईल का हा प्रश्न आहे. कारण की सोनेगाव पोलीस स्टेशन देखील पाण्याखाली गेलेलं आहे. तुम्ही जर का बघितलं तर पोलिसांचे वाहन असेल ते देखील पाण्याखाली गेलेलं आहे. पोलीस स्टेशनच्या आतमध्ये देखील पाणी शिरलेलं आहे. महत्त्वाची गोष्ट की इथे जर बघितलं तुम्ही साधारण इथे 3 फुटापर्यंत पाणी आहे आणि आतमध्ये देखील जाणं शक्य नाही. अशा परिस्थितीमध्ये प्रशासनाकडनं ज्या अपेक्षा नागरिकांना असतात अशा आपत्कालीन स्थितीमध्ये तर प्रशासनच या परिस्थितीशी झगडत असेल तेच पीडित असेल तर नागरिकांनी न्याय कोणाला मागावा हा देखील एक प्रश्न आहे. खरं तर सोनेगाव पोलीस स्टेशनमध्ये याआधी देखील अनेक वेळा पाणी शिरल्याच्या घटना घडलेल्या आहे. मात्र त्यापासून त्यांनी कोणता धडा घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळत नाही. इथे पोलिसांचे वाहनं असेल ते पाण्याखाली शिरलेले आहे. मुख्यद्वारामध्ये इतकं पाणी आहे की पोलीस स्टेशनचं वाहन देखील बाहेर निघू शकत नाही. काही पोलिस आता जे आपल्याला हेडगेवार चौकामध्ये मदतीला आलेले आहेत ते सोनेगाव पोलीस स्टेशनचेच आहे. पण ते पायी त्यांनी या पाण्यातनं मार्ग काढल्यानंतर ते पोलिसांच्या मदतीला धावलेले आहे. काही स्थानिक नागरिक आपण त्यांना विचारूया. अत्यंत गंभीर अशी परिस्थिती आपल्याला तिथे पाहायला मिळत आहे. हे संपूर्ण नागपूर महानगरपालिकेचं काम आहे आणि हे पोलीस स्टेशन जे आहे हे पूर्णपणे पाण्याखाली डुबलेलं आहे. आता पोलिसांनी लोकांच्या मदतीला धावायला पाहिजे की लोकांनी पोलिसांच्या मदतीला धावायला पाहिजे हा एक प्रश्न सर्व जनतेसमोर उभा झालेला आहे. कारण की पोलीस स्टेशनच जेव्हा पाण्याखाली डुबलेलं आहे त्यांचे वाहनं डुबलेले आहे ते लोकांना कशी काय मदत करेल याच्याबद्दल प्रशासनाने काहीतरी तडजोड करायला पाहिजे. दरवर्षी असंच होत राहते याची सुद्धा नोंद घ्यायला पाहिजे. निश्चितच खरं तर पोलीस स्टेशनच जर का पाण्याखाली गेलं तर मग पोलिसांनी लोकांसाठी मदतीला धावायला पाहिजे की लोकांनी पोलिसांच्या मदतीला धावायला पाहिजे असा प्रश्न नागपूरकरांनी उपस्थित केलेला आहे. त्यामुळे नागपूर महानगरपालिका असेल जिल्हा प्रशासन असेल किंवा इतर ज्या संबंधित संस्था आहे त्यांनी या गोष्टीचा विचार करायला पाहिजे की काही तासाच्या पावसामुळे नागपूरमध्ये जर का अशा प्रकारे हाहाकार माजत असेल तर त्यांनी जे नियोजित विकास केला तो नियोजित विकास खरंच लोकांच्या हिताचा आहे का. जर का त्या विकासामुळे लोकांना अशा प्रकारे त्रास होत असेल तर मग तो नेमका विकास कोणासाठी आहे हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न या निमित्ताने या पावसाच्या निमित्ताने उपस्थित होत आहे. कॅमेरामॅन व्यंकटेश नायडू सह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.